चंद्रकांत दादा पाटील यांना महाराष्ट्रात कोणी ओळखत नव्हतं. अमित शहांची जवळीक साधून प्रदेश अध्यक्ष पद ते झाले, त्याच्यानंतर कुठेतरी त्यांचं नाव झालं, त्यानंतर पुण्याची सीट हिसकावून घेतली आणि तिकडे ते आमदार झाले. नाहीतर चंद्रकांत दादांना कोण ओळखत होतं महाराष्ट्रात? आणि त्यांना विचारा की अमित शहा जेव्हा मातोश्रीवर आले त्या ठिकाणी काय बोलणं झालं, कोणी पाठीत खमजीर खुपसला, आणि जे ज्या चेहऱ्याबद्दल ते बोलतायत तो चेहरा अमित शहांचाच आहे पाठीत खंजीर खुपसणारा.